गेल्या अनेक वर्षापासूनची हिंदी भाषी भवन ही मागणी होती. मला वाटतं 15 वर्षापेक्षा जास्त मागणी जी आहे ती हिंदी भाषी भवनची या ठिकाणी होती. ती हिंदी भाषी भवन जी आहे ती आज या ठिकाणी त्याची पूर्तता झालेली आहे. त्याचं भूमिपूजन आज या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एका वर्षामध्ये हे हिंदी भाषी भवन जे आहे हे या ठिकाणी बनून तयार होईल. मला वाटतं आज सगळे उत्तर प्रदेश असतील, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड हे सगळीकडचे लोक जे आहेत या ठिकाणी या कल्याण लोकसभेमध्ये राहतात. आज त्यांच्यासाठी हा आनंदाचा आणि मोठा दिवस आहे की हा हिंदी भाषी भवन जो आहे तो त्या ठिकाणी बनतो आहे. या हिंदी भाषी भवनमध्ये ग्रंथालय असेल, संस्कृती प्रदर्शन त्या ठिकाणी असेल, लोकांना छोटे मोठे कार्यक्रम त्या ठिकाणी करायचे असेल ते कार्यक्रम या ठिकाणी होऊ शकतात. तर हे पूर्णपणे मला वाटतं 30,000 स्क्वेअर फीटपेक्षा जास्त मोठं हे हिंदी भाषी भवन जे आहे ते या ठिकाणी बनतं आहे आणि शहराच्या मधोमध हे हिंदी भाषी भवन या ठिकाणी आहे. मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि त्याचबरोबर अजितदादा यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आज हे सरकार आल्यानंतर मोठे लोकउपयोगी कामं जी आहेत ही या ठिकाणी होत आहेत आणि त्याचाच भाग म्हणजे आज हिंदी भाषी भवन. मी विश्वनाथ दुबेजीचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आज ते हिंदी भाषा परिषदचे अध्यक्ष आहेत. त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून याच्यासाठी पाठपुरावा केला आणि आज त्यांच्या पाठपुरावामुळे जो आहे हा हिंदी भाषी भवन जे आहे ते या ठिकाणी बनत आहे. सर किती दिवस आमचा आज प्रधानमंत्री खनिज उपक्रमांतर्गत जे आहे त्या ठिकाणी राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत महिलांना 13,500 महिलांना जे आहे अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याण डोंबिवली या भागामधून सगळ्या महिलांना जे आहे ते घरघंटी आणि त्याचबरोबर शिलाई मशीन याचं वाटप, त्याचा शुभारंभ वाटपाचा त्या ठिकाणी करण्यात आला. येत्या 2 दिवसामध्ये त्यांना पूर्ण ते वाटप होऊन जाईल. महिलांना स्वतःच्या पायावरती उभं करण्यासाठी, स्वावलंबी बनवण्यासाठी, त्यांचा स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी जे आहे हे राज्य सरकारच्या माध्यमाने ही योजना या ठिकाणी राबवली जाते. त्या योजनेच्या लाभार्थ्यांना जे आहे ते त्या ठिकाणी आपण लाभ देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. एक महिला सक्षम झाली की पूर्ण परिवार त्या ठिकाणी सक्षम होतो. म्हणूनच महिला सक्षमीकरणाच्या अंतर्गत अनेक योजना ज्या आहेत हे सरकारच्या माध्यमाने या ठिकाणी राबवल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणजे आज शिलाई मशीन आणि घरघंटी, जेणेकरून महिला जे स्वतःचा उद्योगधंदा त्या ठिकाणी उभा करू शकतात आणि आपल्या परिवाराचं जे आहे पालनपोषण त्या ठिकाणी आणि परिवाराचा गाडा जो आहे त्या ठिकाणी हाकू शकतात.